वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक सेल काँग्रेसचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्याबद्दल आपलं मत मांडलं असून यावेळी ते म्हणाले की बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिलाय हे आज मला कळले. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, मात्र त्यांनी असा निर्णय घेणे निंदाजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. तर बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये मंत्री होते, अनेक पदावर ते कार्यरत होते. त्यांनी असा निर्णय घेणे हे अत्यंत दुःखदायक आहे, मात्र राजीनामा का दिला याबाबत ते स्वतःच सांगू शकतील. ते काँग्रेसमध्ये राहिले असते तर त्यांना खूप भविष्य होतं. बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असा निर्णय घेणे हे दुःखदायक आहे, मात्र त्याबाबत ते स्वतःच सांगू शकतील असे ते म्हणाले. त्यानंतर वक्फ बोर्डच्या रद्द केलेल्या मागणीबद्दल ते म्हणाले की वक्फ बोर्ड हा 1995 साली संसदेमध्ये कायदा करून झालेला आहे. काही लोकांकडून वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी होत आहे, परंतु त्यासाठी 2/3 संख्याबळ असणे गरजेचे आहे. हा कायदा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हा कायदा लागू आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या वक्फ बोर्ड ऑफिस बद्दलही ते म्हणाले की सोलापूरमध्ये 15 दिवसात जिल्हा वक्फ बोर्ड कार्यालयात सुरू करणार आहोत. वक्फ बोर्डाच्या कार्यालयात 70 कर्मचारी नियुक्त करणार आहोत. वक्फ बोर्डाचे कार्यालय हे विविध जिल्ह्यांमध्ये आहे. जिथे वक्फ बोर्डाच्या जमिनी जास्त आहेत तिथे आम्ही कार्यालय बनवित आहोत असे ते यावेळी म्हणाले. सर, वक्फ बोर्डाच्या वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं समाजातील काही प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या मार्गी लावण्यासाठी तुम्ही सोलापुरात आलेला आहात, काय नेमकं लोकांशी चर्चा झाली, वेगवेगळ्या मीटिंगा घेत आहेत आपण? नाही, असं काय झालं, आज वक्फ बोर्डच्या कामानिमित्त काय लोकांची अडीअडचणी आहे ते जाणून घेण्यासाठी मी वक्फ सोलापूरला आलो होतो. काही लोकांची माझी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यांचे प्रश्न आहे, ते प्रश्न निकाली काढण्यासाठी वक्फ बोर्ड मी असो, CEO साहेब असो किंवा आमचं वर्ण वक्फ बोर्ड आहे ते एकदम काम करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रयत्नशील आहो. तर पुढच्या आमचा असा प्लॅन आहे तुम्हाला की वक्फ बोर्डच्या डिस्ट्रिक्ट ऑफिस एक मी बिल्डिंग पाहिलेली आहे आणि आत्ता आमच्या 70 लोकांच्या नवीन रिक्रुटमेंटही होणार आहे. त्यानुसार वक्फ बोर्डचं नवीन ऑफिस जिल्हास्तरीय जिल्हा वक्फ अधिकारी आणि बाकीचे वक्फ कर्मचारी सोबत लवकरच इथे सुरू होणार आहे. मला 15 दिवसाचे आत जिल्हा वक्फ कार्यालय सोलापूरमध्ये सुरू होईल याची मी आपल्याला आपल्या माध्यमातून लोकांना हमी देतो. सर, याच्या आधी राज्यस्तरीय कार्यालय होते, विभागीय कार्यालय होते, हा पहिला प्रयोग असतो जिल्हा? नाही नाही नाही, आमचे जिल्हा कार्यालय खूप आहे. आता असं झालं की मुख्य कार्यालय औरंगाबादला आहे, रिजनल ऑफिस नागपूरला आहे, नाशिकला आहे आणि आता मुंबईतही रिजनल ऑफिस आम्ही नवीन सुरू केलेलं आहे, ज्याचा मागच्या 8 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरू झालेला आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्याला आणि जिथे वक्फची प्रॉपर्टी जास्त आहे त्या जिल्ह्याला प्राधान्य देऊन आम्ही सोलापूर असो, पुणे असो, इथे पुण्याला तर ऑलरेडी ऑफिस आहे, सोलापूरला नवीन ऑफिस लवकरात लवकर 15 दिवसाचा सुरू होईल असं मी आपल्याला माध्यमातून सांगतो. वक्फ बोर्ड रद्द करा अशी मागणी जी आहे ती अनेक विविध संघटना ज्या आहेत, विशेषतः हिंदुजी संघटनांकडून होताना पाहायला मिळते. सोलापुरात देखील तशी मागणी निवेदन दिलेलं आहे. काय नक्की ही मागणी कितपत योग्य आहे आणि काय त्याला आधार आहे आपल्या वक्फ बोर्डाला? नाही, असं आहे की वक्फ बोर्ड जे आहे ते 1995 पार्लिमेंटमध्ये ॲक्ट पास झालेला आहे. हे ॲक्ट ॲक्टचा परिवर्तन होऊन हे एक बिल आला आणि बिल ॲक्टमध्ये ते पास झालेलं आहे आणि ते मलाही अशी माहिती मिळाली आणि काही प्रायव्हेट मेंबर बिलही आला होता, परंतु जे त्यांच्यासाठी 2/3 मेजॉरिटी पाहिजे तर त्याबद्दल मी काही कमेंट करणार नाही. वक्फ हे वक्फ जे ॲक्ट आहे पार्लिमेंटचा ॲक्ट पास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने वक्फ बोर्डचं कार्य कसा झाला पाहिजे त्याबद्दल त्या ॲक्टमध्ये सविस्तर दिलेलं आहे, त्यानुसार आम्ही काम करतो आणि असं फक्त महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात हे ॲक्ट लागू होते. आपण एक जुना सहकारी चांगला सहकारी सोडून जातो पक्ष, काय असणार? असं आहे, बाबा सिद्दीकी साहेबांचा आज मला माहिती मिळाली की त्यांनी राजीनामा दिलेला आहे. खरं पाहिलं तर बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अत्यंत निंदाजनक आहे. बाबा भाईलाही सुद्धा, बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये मंत्री होते, अनेक पदांवर ते कार्यरत होते. आमचे मित्र झीशानसुद्धा आमदार आहे, त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अत्यंत दुःखदायक आहे आणि त्यांनी का घेतला हे त्या तेच सांगू शकतील. त्याबद्दल मला अत्यंत दुःख आहे की बाबा सिद्दीकी काँग्रेसमध्ये राहिले असते तर त्यांना खूप भविष्य होता,
आणि ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांचं हे जाणं, त्याचं काय नेमकं कारण आहे ते सांगू शकते. परंतु असं आहे की बाबा सिद्दीकीसारख्या ज्येष्ठ नेत्याचं निर्णय घेणं हे अत्यंत दुःखदायक आहे, धक्कादायक आहे. त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. सर, आपण अल्पसंख्याकांचे प्रदेशाध्यक्ष देखील आहात, काही चर्चा त्यांच्याशी झाली काय? नाही, त्यांच्याबद्दल माझी काही त्यांच्याशी चर्चा नाही झाली, त्यांनी काही सांगितलं नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्याशी काही चर्चा केलेली नाही. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.